हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुंदर, पौष्टिक, बिना खवा दुधी भोपळ्याची मिठाई कशी बनवायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. अगदी निराळी दुधी भोपळा मिठाई अशी बनवाल तर मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला नक्कीच विसराल. दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधी भोपळ्यापासून आपण ज्या भाज्या बनवतो किंवा हलवा किंवा मिठाईसुद्धा बनवू शकतो. ह्या अगोदर आपण एक निराळ्या प्रकारची मिठाई बघितली, आता आपण अजून एक अगदी सुंदर सोपी मिठाई बघणार आहोत. दुधी भोपळा मिठाई बनवताना दुधी भोपळा, साखर व मिल्क पावडर वापरलेली आहे. अशा प्रकारची मिठाई आपण सणावाराला किंवा इतर दिवशीसुद्धा बनवू शकतो. चला तर मग बघूया आपण सुंदर, पौष्टिक, बिना खवा दुधी भोपळ्याची मिठाई कशी बनवायची ते. आपण खूप छान एक मिठाईचा नवीन प्रकार बघणार आहोत. त्याच्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी साखर घेणार आहे. मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर ह्याच वाटीने आपण सगळं साहित्य घ्यायचं आहे. अर्धा वाटी साखर घेतल्यानंतर मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण ही साखर पूर्ण अशी मंद विस्तवावरती आपण आधी विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळेपर्यंत आपण दुसरं आपण बघूया. दुधी भोपळा घेतलेला आहे, आपली मिठाई आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी आता दुधी भोपळ्याची मी सालं काढून घेणार आहे आणि त्याच्या गोल गोल चकत्या करणार आहे. आता मी ह्याची सालं काढून घेतली आहे. दुधी भोपळ्याच्या ह्याची सालं काढून घेतल्यानंतर त्याच्या अशा मी गोल गोल चकत्या केलेल्या आहेत आणि ह्या ज्या चकत्यांच्या मधला जो आपला मधला भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटरनीसुद्धा असं गोल कापून घेऊ शकता किंवा सुरीच्या सहाय्यानीसुद्धा आपण हे असं गोल कापून घेऊ शकता. आता हे मी असं सगळं गोल कापून घेतलेलं आहे. चकत्या आपण शिजवून घ्यायच्या आहेत. चकत्या आपण ज्या शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे 2-3-4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून सोडा घालणार आहोत. ग्रीन कलर घालणार आहोत. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ज्या भोपळ्याच्या चकत्या आपण बनवलेल्या आहेत त्या आपण आता ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. आणि साधारणपणे आपण 8-10 मिनटं ह्या चकत्या शिजवून घ्यायच्या आहेत. मध्यम विस्तवावरती ह्या शिजवून घेऊया. आता ह्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत. आता आपण मध्यम विस्तवावरती हे शिजवून घेऊया. मी 5-7 मिनटं मी हे झाकण ठेवणार आहे आणि मधून मधून जरा त्याला हलवून घेणार आहे. ढोकळ्याच्या आतमधला जो गर काढलेला आहे त्याची आपण भाजी बनवू शकतो किंवा पराठ्यामध्ये पण हे वापरू शकतो. आपण सर्वात पहिल्यांदा ही जी साखर विरघळायला ठेवलेली होती त्याचा आपण हा एक तरी पाक झालेला आहे बनवून. आपण हा चेक करू शकतो. हे बघा, आपला हा पाक आता झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी जी आपण मेजरमेंटची घेतलेली आहे ती वाटी आपण मिल्क पावडर घेणार आहोत. मिल्क पावडर आपण चांगली मंद विस्तवावरती मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्या गठुळ्या होता कामा नये. चांगली मिक्स करून घेऊया. भोपळ्याच्या चकत्या ज्या आपण शिजायला ठेवलेल्या आहेत त्या जरा चेक करून घेऊया. थोडंसं जरा वर खट्टी असं करून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे कारण का आपल्याला ह्या चकत्या ना लवकर शिजवून घेता येतील त्याच्यामुळे. आणि हिरवा कलर घातलेला आहे त्याच्यामुळे त्या चकत्या पण छान हिरव्या होतील. थोडीशी वेलची पावडर घालूया मिठाईमध्ये म्हणजे हे आपल्याला खूप छान अगदी सुगंध येईल. अजून थोडं आपण हे घट्ट करून घेऊया. आपलं हे मिल्क पावडरचं मिश्रण आता घट्ट व्हायला आलेलं आहे. अजून आपण फक्त 1/2 मिनिट ठेवूया, त्याच्यानंतर आपण विस्तव बंद करून घेऊया. त्यावरच
आता मी झाकण काढून घेतलं आहे आणि आता ह्या आपल्या चकत्या ज्या भोपळ्याच्या चकत्या आहेत त्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता विस्तव बंद करून घेऊया आपण आणि ह्या पाण्यामधून काढून थंड करायला ठेवूया. मधून ह्या चकत्या काढून घेतलेल्या आहेत आणि थंड करायला ठेवलेल्या आहेत. बाऊलमध्ये जाडगुडाच्या बाऊलमध्ये मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. जे आपलं मेजरमेंट आहे वाटीचं तेवढीच त्या वाटीनेच मी घेतलेली आहे साखर. आणि ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. ॲक्च्युली पूर्ण पाक नाही बनवायचा आहे आपल्याला, साखर फक्त चांगली डिझॉल्व करून घ्यायची आहे. साखर आता चांगली विरघळलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या चकत्या घालायच्या आहेत आणि साधारणपणे 5 ते 7 ते 8 मिनिट आपण ह्या चकत्या ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत पाकामध्ये. आता ह्याच्यामध्ये असंच ठेवूया आपण आणि त्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवूया आणि मध्ये फक्त आपण एकदा उलट करण्यासाठी झाकण काढायचं आहे. आपण एकदा ह्याचा उलट करून घेऊया. बघा कशा अगदी छान झाले आहेत. आता ह्या मी सगळ्या उलट करून घेतली आहे. आता 4-1 मिनटं झालेली आहेत. आता आपला हा पाकसुद्धा ऑलमोस्ट आपला ह्याच्यामध्ये मुरलेला आहे. आता आपण विस्तव बंद करूया आणि 5 मिनटं आपण असंच ठेवूया. मी विस्तव बंद करते आहे. ह्या चकत्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व चकत्या आपण काढून घेऊया. बघा बरं कशा अगदी छान, त्याचा शेप पण बदललेला नाही आहे आणि किती छान झाले आहेत ह्या अगदी. आता ह्या सगळ्या मी चकत्या काढून घेतली आहे. पण थोडंसं थंड करून घेऊया. रिंग थंड झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मिल्क पावडरचं सारवण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये भरायचं आहे चांगलं. बघा अशा पद्धतीने हे सगळं आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. असं दाबून भरायचं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व रिंग्समध्ये सारण भरून घेऊया. हे आता सगळं सारण स्टफ करून झालं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला थोडं गार्निश करायचं आहे. त्याच्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्या डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपण हे असं रोल करायचं आहे सगळ्या बाजूंनी. अगदी छान दिसते बघा आपली आता ही मिठाई, अजून अगदी कलरफुल झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व असं ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेऊया. आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेतला आहे. आता त्याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया. ड्रायफ्रूट म्हणजे मी थोडेसे पिस्ते घेतलेले आहे, तर पिस्त्यांनी आपण त्याला गार्निश करूया म्हणजे अगदी छान दिसेल. पाहिजे तर तुम्ही बदाम आणि हे सुद्धा घेऊ शकता, काजू. आता पिस्त्यांनी सगळं मी गार्निश करते. त्यानंतर गार्निश करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण टूटी फ्रुटी ठेवूया म्हणजे अजून छान दिसेल, अगदी कलरफुल. किंवा आपण चेरीसुद्धा ठेवू शकतो. मी हे जरा कलरफुल करण्यासाठी टूटी फ्रुटी ठेवते आहे म्हणजे ती अजून छान अगदी आकर्षक दिसेल आपली मिठाई. अगदी कलरफुल झाली आहे. मध्ये आपला ऑरेंज कलर आहे, साईडने आपला ग्रीन कलर आहे आणि वरतून आपण रंगीबेरंगी टुटी फ्रुटी लावलेली आहे. बघा कशी सुंदर आपली मिठाई झालेली आहे. आणि आता मिठाई ही सर्व तयार आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे आणि आता ही सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.